नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका भाग 37। प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्य सरकारने कोणासोबत AI तंत्रज्ञानाचा वापर कृषी व आरोग्य क्षेत्रात करण्यासाठी कोणासोबत करार केला आहे? तर बघा, प्रश्न पहिल्याचं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गुगल। प्रश्न दुसरा, डॅश मूलद्रव्यावर सौम्य नायट्रिक आम्लाची क्रिया केल्यास हायड्रोजन तयार होतो। तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी चांदी हे आपलं प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, पैनगंगा नदी यवतमाळ जिल्ह्याच्या किती तालुक्यांच्या सीमेवरून वाहते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 7 असं आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा राष्ट्रपतीच्या अधिकाराबाबत राज्यघटनेचे कलम कोणते? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 356 काय 356 आहे, बरोबर 356। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान डॅश जिल्हा आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मुंबई शहर। प्रश्न क्रमांक 6, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची स्थापना केव्हा करण्यात आली? तर बघा, याचं उत्तर बघण्या अगोदर याचा शॉर्ट फॉर्म काय आहे, याचा शॉर्ट फॉर्म काय आहे त्या ठिकाणी मला काय करायचं, सर्वांनी आत्ताच्या आता लगेच कमेंट करून कळवायचं आहे। तर बघा, प्रश्न क्रमांक 6 आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 1972। प्रश्न क्रमांक 7 बघा, पंचायत समितीचे बेकायदेशीर ठराव स्थगित करण्याचे अधिकार कोणास प्रदान करण्यात आलेले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए विभागीय आयुक्त। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 बघा, महाराष्ट्र राज्यातील किती गड किल्ल्यांना 2024-25 वर्षासाठी युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीत नामांकन मिळाले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 11। प्रश्न क्रमांक 9 बघा, भारतातील डॅश या टेकड्या प्राचीन जीववंशाबद्दल प्रसिद्ध आहेत? तर बघा, प्रश्न क्रमांक 9 उत्तर बघण्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आता लगेच लाईक करायचं आहे, कारण की आपण खूप मेहनतीने गरजवंत विद्यार्थ्यांसाठी असे व्हिडिओ आणत असतो, त्यामुळे सर्वांनी आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करा। तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी शिवालिक। प्रश्न क्रमांक 10 बघा, मानवी शरीरात असलेल्या लोह मूलद्रव्याच्या डॅश लोह रक्तात आढळते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 75%। प्रश्न क्रमांक 11 बघा, एजवाल ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मिझोराम। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12 बघा, कोणत्या देशाच्या सुलतानपदी इब्राहिम इश्कदर यांची निवड झाली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मलेशिया। प्रश्न क्रमांक 13 बघा, दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात वसले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दामोदर खोरे आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, प्रोटिस्टा सृष्टीतील कोणते सूक्ष्मजीव हे त्यांच्या पेशीत हरित लौकी असल्याने स्वयंपोषी असतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए युग्लिना। प्रश्न क्रमांक 15 बघा, कोणत्या ठिकाणी देशातील पहिला IIT सॅटेलाईट कॅम्पस सुरू होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी उज्जैन। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16 बघा, मी निबंध लिहित असे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी रीतिभूतकाळ, काय रीतिभूतकाळ आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा, सूर्य रोज पूर्वेला उगवतो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 17 आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी केवल वाक्य।
प्रश्न क्रमांक 18 बघा, पानोपानी अमृत शिंपित उषा चाले यातील अलंकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी शांत आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, न्यायाधीशांकडून दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा या ठिकाणी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कर्म कर्तरी प्रयोग. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20, आरोग्य हीच खरी संपत्ती या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद आले आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अद्यहत क्रियापद. प्रश्न क्रमांक 21 बघा, अद्री या शब्दासाठी समान अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पर्वत. प्रश्न क्रमांक 22, सुखद मनुज कृतघ्न ही कोणत्या समासांची उदाहरणे आहेत. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तत्पुरुष. प्रश्न क्रमांक 23 बघा, पोपट पेरू खातो या वाक्यातील कर्म कोणत्या विभक्तीचे आहेत. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी प्रथमांत. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहे तर त्या सर्वांना माझी छोटीशी विनंती आहे की सर्वांनी आपल्या चॅनलला आत्ताच्या आता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, कारण की आपण येणाऱ्या काळात देखील असेच महत्त्वाचे व्हिडिओ दररोज आणत असतो. तर त्यामुळे आत्ताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच्या आता व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा. तर प्रश्न क्रमांक 24 बघा, लोकमान्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आणि या ठिकाणी बघा लोकमान्यांनी यांच्याखाली अंडरलाईन केलेली आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विशेष नाम आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, तू माझे ऐकलेस हे बरं झालं या वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मिश्र. प्रश्न क्रमांक 26, 200 रुपयांना ही छत्री आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चतुर्थी. प्रश्न क्रमांक 27, तुम्ही आत यावे या वाक्याचे प्रयोग ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अकर्मक भावे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28 बघा, पळाला म्हणून तो बचावला या वाक्यातील म्हणून हे कोणते उभयान्वयी अवयव आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी परिणामदर्शक. प्रश्न क्रमांक 29, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा, अस्मिताने काम केले. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्मणी प्रयोग. प्रश्न क्रमांक 30 बघा, पाठ चोरणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कुचरपणा करणे.